आज चोवीस एप्रिल मे अरुण खुड़के शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार दोन आलमगीर औरंगजेबा काही साधी व्यक्ती नव्हती त्याचे साम्राज्य बावीस सुब्यांचे होते अगदी काबूल कंधारपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून अगदी भीमा नदीपर्यंत होते फ्रेंच प्रवासी अबेकेरे याने लिहून ठेवले आहे की औरंगजेबाचे जमीन महसुलीचे उत्पन्न त्यावेळी तेहत्तीस कोटी पंचवीस लाख रुपये होते त्याच्या पदरी तीन लाख घोडदळ आणि चार लाख पायदळ होते याशिवाय पन्नास हजार उंट आणि तीन हजार हत्ती होते त्याच्या छावणीभोवती साठ हजार घोडदळ व एक लाख पायदळ असे याची तुलना केली असता मराठ्यांचे सैन्यबळ अत्यंत अपुरे होते इतिहासकार शेतू माधवराव पगडी लिहितात की मराठ्यांचे एकूण सैन्यबल तीस चाळीस हजार असावे मात्र काही इतिहासकारांच्या मते मराठ्यांचे सैन्यबल ऐंशी हजारांच्यावर असावे पण जर राज्यकर्ते ज्ञानाने आणि मनाने श्रीमंत असतील तरच राष्ट्र उन्नत होऊ शकते आणि तेच सूत्र स्वराज्याचे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी